अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर गाव मधून जात असलेल्या राज्यमार्ग 46 च्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून त्यामुळे या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथील अतिक्रमण धारकांना यापूर्वीच नोटीस जारी करण्यात आल्या आहेत, परंतु या अतिक्रमण धारक व्यावसायिकांनी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्याकडे साकडं घालत अतिक्रमण न काढण्याची विनंती केली। नामदार महाजन यांनी मात्र हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने आपण यात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे येथील अतिक्रमण धारकांनी दिवाळीपर्यंत तरी मुभा द्यावी अशी मागणी केली आहे। नामदार महाजन यांनी बांधकाम विभाग आणि अतिक्रमण धारक दोघांनी आपसात चर्चा करून यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार फत्तेपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन आणि अतिक्रमण धारकांची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये अतिक्रमण धारकांना दिवाळीपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर मात्र येथील अतिक्रमण निघणारच आहे। त्यामध्ये बऱ्याच जणांचे आणि दुसरा पर्याय असा आहे की विनंती एवढ्यासाठी आहे की बा आपल्या जसे आम्ही जर का असं काही असलं तर बायपास वरच काढला जातो, तर आपल्या गावाला इथं पर्याय आहे हिंना फाट्यावर एक रस्ता आहे आणि लहान मुलावरून आता गावाला पाणी निवडून आता त्याच्यामुळे हा रस्ता तुमचीकरण करणे आमची तर आंतरराष्ट्रीय सेंट्रल 15 मीटर आहे, परंतु तुमच्या विचार करून आता 12 मीटर पर्यंत तुम्हाला आनंद पण पूर्ण सांगा काय सांगितलं, 9 मीटर तुम्ही स्वतःहून काढून घेतलं तर 9 मीटर पर्यंत अन्यथा आम्ही जर काढायला आलो तर आम्ही 12च काढू।
उद्देश्य असा आहे की सगळ्या व्यापाऱ्यांचं एकत्रित धोरण असं आहे की जर बायपास असेल तर बायपासचा वापर होत असेल आणि गावातून रहदारी मोकळी व्हायला हवी. हा एक महत्वाचा विषय. रहदारी मोकळी होऊन जर बायपासने सगळे वाहन वापरत असतील तर गावामध्ये थोडं सॅटिस्फाईड होईल या दृष्टिकोनातनं विचार होऊन, कारण बायपास नसता तर मग ह्या रस्त्याला तुम्ही जितका पाहिजे तितका तुमच्या नियमानुसार मोकळा करायला हरकत नाही. परंतु याला जर पर्यायीच रस्ता आहे तसं आपण शहरामधून करतो, तसं पर्यायी रस्ता जर आहे तर मग पर्यायी रस्त्याने मोठे वाहन जातात, इथे छोटे वाहनांना कोणती अडचण येणार नाही. ती आता व्यापारी कंपनी सांगते त्याच्यामध्ये जर ऍडजस्टमेंट नुसार जर ही कंपनी सांगत असेल तर ती करायला हरकत नाही असं या सगळ्या कंपनीचं म्हणणं आहे, त्यांनी मांडलेलं आहे. परंतु आता याच्यामध्ये या लोकांचा संसार म्हणजे अगदी रस्त्यावर येईल. आता किती किती गरीब लोक यायचे मला तर असं बघू शकत नाही की जो एक एक माणूस रडत होता तिकडचा दुसरा. काही लोक श्रीमंत असतील परंतु काही लोक असे आहेत की सगळ्या उभ्यावर पसारा येईल आणि अशा लोकांचं हे नुकसान होऊ नये अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे. तर ही खरे, परंतु आताच तुम्ही हा सगळा कार्यक्रम जरी लागला आहे तरी आता दिवाळी आहे आणि व्यापाऱ्यांनी माल भरून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही काळाकरता तरी स्थगिती द्यावी अशी आमची विनंती. जो मुद्दा आहे बायपास, बायपास बायपास नाही देतो मी, ग्रामीण मार्ग आहे बायपास, राज्य मार्ग बायपास होऊ शकत नाही. बायपास हा तुम्हाला सगळ्या दोघ रस्त्याला कनेक्ट करणार असतो, त्या रस्त्याने फक्त त्या जो विहार आहे तुमच्या त्याने फक्त एका रस्त्याची वाहतूक जाणार आहे, पण दुसरा रस्ता मुद्दा वाहतूक गावामध्ये परत त्याला बायपास म्हणता येईल. त्याच्यामुळे तो मुद्दा काही घ्यायचा बायपास होत नाही आणि भविष्यात तरी राज्य मार्ग करून बायपास त्याने म्हणलं तर लँड ऍक्सिडेंट करायला लागेल, करोडो रुपये त्याला लागतील तेवढे लाभ घेणार, ते काही शक्य नाही. आपण पुढचे काही कोणाच्या घरात जाऊन काम करू किंवा व्यवसाय करू असं नाही करता येत ना. तुमची जागा असेल तुम्हाला कोणी आलो नसत, तुम्ही फुकटच्या जागेत किंवा त्यापासून व्यवसाय करताय. आता आम्हाला काम करायचं आहे, लोकांना त्रास होतो बाजाराच्या दिवशी, गावात गाड्या जात नाही, माणसाला जायला मुश्किल होते रस्त्यावर, ही परिस्थिती तिथं रस्त्याच्या 12-12 मिनिटांपासून काढून घेतो आणि आपण आम्ही रुरल एरियातले लोक आहोत, ग्रामीण एरियातले आहोत आणि ग्रामीण एरियामध्ये या लोकांनी जशा पद्धतीने होत त्या पद्धतीने गेलो थोडं तर पुढेही आले तिथे आणि पुढे आले तर ते चुकीचं व्हायला चुकीचं झालेलं आहे. ते मागे हटायला तयार आहेत. विषय असायचा आहे की इथे सोमवारी बाजार असतो आठवडे बाजार आणि आठवडे बाजाराला पूर्ण वाहतूक बंद असते. इथे कार्यक्रम होतात लग्नाचे होतात किंवा कोणते कार्यक्रम होतात त्यावेळेस पण ही वाहतूक बंद असते. मग यावेळेस कोणता मार्ग वापरला जातो तो बायपास तुमच्या दृष्टिकोनातला नसेल साहेब, परंतु सगळ्या याच्या दृष्टिकोनातनं बायपास आहे आणि त्याचं इतकं छान काम आहे की आपण आता बघितलं इतकं चांगलं काम आता ते सुरू झालेलं आहे. त्याचं काम ठीक खूप हे होते, अडचण होते, गैरसोय होते.
तर ती गैरसोय होऊ नये म्हणून मोठ्या वाहनांसाठी हा रस्ता योग्य आहे आणि छोट्या वाहनांना हा जायला काही अडचणी नाही. ठीक आता आम्ही रस्त्याच्या सेंटर पासून 9 मीटर पर्यंत तुमचं मान्य करत आहे पण त्याच्यापासून तुम्ही सगळ्या अतिक्रमण करायचं नाही. तुमची मान घेतलं त्यांचं बरोबर नाही आहे आणि ते मालही बरोबर आहे. तुम्ही कधी पॉईंट विचार करत नाही हे काही मान काही मान तुम्ही मान घेतलं तयार करा आठवणी सगळी जागा होती. राज्य मार्ग सिंचन जे काही होणार आहे त्या राज्यमार्गाच्या कामामध्ये येणारं जे काही आक्षेप काढण्यासंदर्भात आज या ठिकाणी जी बैठक आयोजित झाली त्या बैठकीमध्ये कार्यकारी अभिनंदन पाटील साहेब पाटील साहेब आपले डेप्युटी इंजिनियर त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी गावातील पदाधिकारी सर्व सन्माननीय व्यापारी बंधू त्याच्यामध्ये हा जो काही वाद आहे दुपळीपर्यंत काढायचा दुपळीनंतर काढायचा हे 6 महिने पुढे आला असत तर त्याच्यात आपण मुलांनाच मागितले असते समजले त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जोपर्यंत गरज नव्हती तोपर्यंत काय तुम्हाला कोणी तिथून अतिक्रमण काढा असं म्हटलं नाही. तोपर्यंत शासनाला गरज नव्हती तोपर्यंत काय तुम्हाला कोणी आला नाही उठवायला वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आपले बऱ्याच 30-40 वर्षांपासून त्या ठिकाणी व्यवसाय चालू आहे. कालांतराने जसं लोकसंख्या वाढत गेली बाजारपेठ वाढत गेली तसं अतिक्रमण जे आहे ते वाढत गेलं. पूर्वी काय एवढं नसेल मागच्या 10 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी असेल 25-30 वर्षापूर्वीची वेगळी असेल ते वाढत गेलं फक्त ते अतिक्रमण वाढत असताना त्याच्यामध्ये काय आपल्याला कोणी अडथळा निर्माण केला नाही. परंतु आपण पाहता की अतिशय युद्ध पातळीवरती जी काही रस्त्याची कामं आहेत ती या ठिकाणी चालू झालेली आहेत. आपला जो काही रस्ता आहे जमण्यापासून जर आपण पाहिलं तर ते साफसफाईचं रस्त्याचं जे काही क्लिनिंगचं काम आहे ते काम सुरू झालेलं आहे. आणि मग हे काम करत असताना जर सगळे अडथळे जर त्या ठिकाणी काही आहेत अतिक्रमणात ते जर निघाले तर ते शेवटपर्यंत काम जे आहे ते दिलेल्या वेळेमध्ये डिपार्टमेंटला पूर्ण करता येईल त्या उद्देशानं आपल्या सर्वांना मला वाटतं मागच्या वर्षी नोटिसेस दिल्या होत्या परंतु परत ज्ञान पडला असेल परंतु ज्यावेळेस मागच्या वेळेस नोटिसेस दिल्या त्यावेळेस सर्वांनी विचार करणं गरजेचं होतं. मागच्या 15 दिवसापूर्वी देखील आज 20 दिवस झाले 3 तारखेला 5 तारखेला काहीतरी नोटिसेस दिलेलं आहे तेव्हापासूनच ह्याच्यावरती विचार विनिमय करून आपण पर्याय व्यवस्था करून घेणं गरजेचं आहे. शेवटी जागा डिपार्टमेंटची आहे पीडब्ल्यूडीची आहे आणि त्याच्यावरती काय आपल्याला मालकी हक्क सांगता येत नाही तो तुम्ही सांगतही नाही हा महत्त्वाचा भाग आहे. त्याचं काही आता आवाहन केलं खरं तर रस्ते जर चांगले व्हायचे असतील तर जेवढं आवश्यक रुंदी दाखवलेली आहे तेवढी रुंदीचा रस्ता जर झाला तेवढी जागा जर मोकळी झाली तर त्या रस्त्याला सुद्धा एक चांगलं स्वरूप येतं. या ठिकाणी रहदारी कायम राहते ती जागा तेवढी वाहतुकीसाठी उपलब्ध होते परंतु 15 मीटरवरून आता 9 मीटरवर आलेलं आहे म्हणजे 6 मीटर त्याच्यामध्ये ऑलरेडी साहेबांनी कमी केलेलं आहे. त्याच्यापेक्षा 9 मीटर ह्याच्यासाठी केलंय की ते मिनिमम जी गरज आहे त्यांची रस्त्याची सध्या ती गरज सध्या ते तेवढा रस्ता खाली करा म्हणून सांगतात. आपण ते काय 15 मीटर खाली करा म्हणून सांगत नाही तेवढा जर खाली करा म्हटला तर ते फारच कठीण जाईल बरोबर
तेवढं केलं पण पाहिजे का अधिकार नाही आपला तो अधिकार पण नाही आपला 15 मीटर तर केलंच पाहिजे तुम्ही तो अधिकार पण नाही बोला तू 15 मीटर ठीक आहे 12 मीटर तर केलं पाहिजे तुम्ही तो काय आपला अधिकार नाही 9 मीटर काम नव्हते जे काय 9 मीटरचा भाग आहे आपण पाहिला असेल जामनेर सारख्या मोठ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचं लोकॅलिटी तिथल्या गरजा या सगळ्या गोष्टी पाहून आपण म्हणतो की तिथं बीओटीची सोय झाली ठीक आहे आता ते मोठं गाव आहे तालुक्याचं ठिकाण आहे त्या तालुक्याच्या ठिकाणच्या गरजेच्या प्रमाणे त्या ठिकाणी सोयी उपलब्ध झाल्या व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध झाल्या परंतु मध्यपूर मध्ये तसे पर्याय आपल्याला शोधावंच लागतं ती काळाची गरज आहे जो काही पर्याय आहे तसा पर्याय ठिकाणी निश्चितच भविष्यामध्ये उपलब्ध होईल तो आपण शोधला पण पाहिजे परंतु आपल्याच गावाच्या हितासाठी लोकांच्या वाहतुकीच्या हितासाठी तो रस्ता खुला करणं गरजेचं आहे जे काही या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की 9 मीटरचा तरी तुम्ही उद्यापासून खाली करायला सुरुवात करा आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून सुरुवात करायला काय अडचण नाही असं ज्यांना शक्य आहे त्यांना म्हणतोय म्हणजे काम अतिक्रमण काढायला सुरुवात झाली हे तर दिसेल स्वतःला अतिक्रमण हे तर दिसेल नाहीतर परत मग आपण जर त्याची वाट पाहत बसलो तर परत मग ते बघा तुम्ही तुमच्याशी वाद घालायला आम्ही आणि तुम्ही काय वेगळे आम्ही फक्त काय ते जात्यातल्या सोबतला एवढं फरक आहे तुमच्या पैकीच आहोत आणि आम्हाला काहीतरी ठरवून दिलेलं आहे की हे काम तुम्हाला करायचं आहे ते या कालावधीमध्ये करायचं आहे ते करण्यासाठी काय मग अतिक्रमण जर नाही तुम्ही स्वतःहून काढलं तर मग शेवटी कायदा आहे परंतु त्या भांगडीत पडायचं नाही जे काही गोष्टी आहेत त्या लोकांच्या आणि प्रशासनाच्या सामंजस्याने एका हातात हात घालून या गोष्टी जर झाल्या तर त्याच्यामध्ये कुठले वाद होत नाहीत आणि जे काही मनं जी आहेत ती मनं दुखावली जात नाही तर शेवटी मग तुम्ही जर काही काढलं तर ते प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर आपल्याला काढावं लागेल अशी खूप ठिकाणची अतिक्रमण काढली गेली आणि दुसरी गोष्ट काय तुम्ही कोर्ट कचेऱ्या जरी केल्या तर त्याला काही त्याला घाबरून काय अतिक्रमण काढायचं काही बंद करणार आहे का आम्ही प्रशासनाला त्या अतिक्रमण काढावंच लागणार आहे या गोष्टीचा सगळ्याचा विचार करा आणि जे काही 9 मीटरपर्यंत जे काही आपल्याला आता हद्द ठरवून दिलेले 9 मीटरपर्यंत आपण अतिक्रमण स्वतःहून आजपासून उद्यापासून काढून घ्यायला सुरुवात करा तर आपण पाहता ही कामं जी आहे ती वेळेत पूर्ण करणं करण्यासाठी फार मोठे जे काही प्रेशर आहे कारण एकतर रस्त्यांना मंजुरी मिळत नाही आणि ती मंजुरी मिळाली तर ते काम जर लवकर सुरू नाही झालं तर मग आणखी परत त्याचा विषय असा असतो की त्याचं कॉस्ट वाढत जाते परत ते पेंडिंग पडतात तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात टेक्निकल गोष्टी साहेबांना माहिती असतात आणि आपल्याला सुद्धा त्याचं नॉलेज आहे माझी प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती आहे की 9 मीटरचं जे काय आता हद्द सांगताय आपण स्वतःहून काढायला सुरुवात करून घ्या जेणेकरून कुठलाही वाद विवाद न होता कुठल्याही कारवाईची भाषा वापरून न वापरत किंवा कारवाई न करता हे जे काही रस्त्याचं काम आहे ते सुरळीत या ठिकाणी पार पडेल पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज नमस्कार.